हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, मी कपिल देशपांडे लेट्स अप मराठीच्या आपल्या फर्स्ट डे फर्स्ट शो या रिव्ह्यू शो मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. जस्ट पांडू हा मराठी चित्रपट मी बघितला. भाऊ कदम, सोनाली कुलकर्णी, कुशल बद्रिके, आनंद इंगळे, प्रवीण तरडे एकापेक्षा एक तगडे कलाकार या चित्रपटात आहेत. आणि खरं तर हा चित्रपट तुम्ही बघा आणि मग ठरवा तुम्हाला कसा वाटतोय. मला तर हा चित्रपट आवडला आहे. जास्त डिटेलमध्ये जाणार नाही, पण एकच सांगतो की विनोदाचे बादशहा दादा कोंडके यांना या चित्रपटाच्या माध्यमातून श्रद्धांजली देण्यात आली आहे. म्हणजे जेव्हा हा चित्रपट सुरू झाला होता तेव्हाच चित्रपटाचे दिग्दर्शक विजू वाले यांनी स्पष्ट केलं होतं की दादा कोंडकेंना हा चित्रपट आमच्याकडून श्रद्धांजली असेल. त्यात एक गाणं पण आहे, दादा परत या ना आम्हाला हसवाना. त्यामुळे त्या गाण्याची जी लाईन आहे त्याला हा चित्रपट पुरेपूर न्याय देतोय. कारण 2 तास धमाल, सगळं विसरून जा, मनमुरात आनंद घ्या आणि हसा हसा आणि फक्त हसा, इतका सुंदर पद्धतीने हा चित्रपट बनवण्यात आला. मला खरं तर आनंद वाटतोय की 2 वर्षाच्या गॅपनंतर एक चांगला मराठी चित्रपट रिलीज झाला आहे. 2 वर्ष आपण सगळ्यांनी कोविडमुळे बघितली, थिएटरला पिक्चर रिलीज होत नव्हते, पण झी टॉकीजने लेट बट थेट षटकार मारला आहे आणि संपूर्ण कुटुंबासह तुम्ही या चित्रपटाचा आनंद घेऊ शकता असं मला वाटतं. साधी सोपी सरळ गोष्ट आहे. काही जणांना वाटते की हा पांडू हवालदार या चित्रपटाचं रिमेक आहे तर नाही, त्यापासून प्रेरणा घेऊन बनवण्यात आलेला हा चित्रपट आहे. आणि अनेक असे प्रसंग चित्रपटात आहेत की तुम्ही खळखळून हसाल. अनेक वनलाईन पंचेस पण आहेत आणि याचं श्रेय जातं आहे दिग्दर्शक विजू माने यांना, त्यांच्या लेखकांच्या टीमला. समीर चौगुले असतील, राजेश देशपांडे असतील, स्वतः विजू माने असतील, कुशल भद्रिके असतील, सगळ्यांनी मिळून जाम धमाल केली आहे. आणि प्रत्येक फ्रेम अन फ्रेम चित्रपटाची जी आहे ती विजू माने यांच्या नजरेतून जर का आपण बघितली तर त्यांचं विजन क्लिअर होतं की त्यांना काय बनवायचं आहे, त्यांना फायनल आउटपुट काय प्रेक्षकांसमोर आणायचं आहे, आणि त्यात ते पूर्णपणे यशस्वी ठरले आहेत हे चित्रपट बघितल्यानंतर मला वाटतं. कारण विजू मानेंचा एक वेगळा हातखंड आहे, कुठलाही विषय असो तर तेवढ्याच ताकदीने तो प्रेक्षकांसमोर आणतात. आणि पांडूमध्ये त्या पांडूमध्ये ते खऱ्या अर्थाने यशस्वी पण ठरले आहेत. एक गोष्ट मला प्रकर्षाने सांगावीशी वाटते की चित्रपटात अनेक असे प्रसंग आहेत की ज्यात तुम्हाला गुदगुल्या करतील, तुम्हाला हसवतील. भाऊ कदमबद्दल बोलायचं झालं तर खरंच भाऊ कदम खूप गोड आहेत. म्हणजे हवा उद्यामध्ये तुम्ही आतापर्यंत त्यांना बघताय, पण पांडूच्या निमित्ताने एक वेगळा भाऊ कदम तुम्हाला दिसतील. खूप गोड भूमिका त्यांनी साकारली आहे, ते पडद्यावर दिसतात गोड. ज्या फ्रेममध्ये ते दिसले ते प्रत्येक फ्रेममध्ये ते गोड वाटतात, त्यांच्याकडे बघत राहावं असं वाटतं. त्यांचा निरागसपणा तुम्हाला आपलासा करतो. कुशल बद्रिके प्रत्येक बॉलला चौकार षटकार मारण्याचा प्रयत्न केला आहे, काही काही ठिकाणी तो लाऊड वाटतो पण ठीक आहे, त्याच्या कॅरेक्टरची ती डिमांड असेल. सोनाली कुलकर्णीचा गावरान अंदाज, शासके पास गावरान अंदाज तुम्हाला नक्कीच भुरळ घालेल. ज्या पद्धतीने तिने उषा केळेवाली रंगवली आहे, हॅट्स ऑफ. म्हणजे अप्सरा त्यात उषा केळेवाली प्रत्येक भूमिका जी सोनाली भूमिकांची निवड करते ती चोखंदळपणे करते म्हणावं लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोनाली आणि भाऊ कदम यांची जोडी मोठ्या पडद्यावर बघणे तुमच्यासाठी ट्रीट आहे. सोनाली कुलकर्णी आणि भाऊ कदम ही जोडीच खूप हटकी आहे, त्यामुळे अशा अनेक हटके गोष्टी आहेत त्या तुम्हाला चित्रपटात बघायला मिळतील. चित्रपटाची गाणी ऑलरेडी हिट झाली आहे, मग ती बुरुम बुरुम असो किंवा दादा परत यांना हसवाना असो, ही गाणी ऑलरेडी ब्लॉकबस्टर ठरली आहेत. अवधूत गुप्ते यांच्या संगीताची जादू पुन्हा एकदा चालली आहे. प्रवीण तरडेंचा सिनेमात महत्त्वाचा रोल आहे आणि ॲज युज्युअल प्रवीण दादांनी त्यांच्या भूमिकेत कमाल त्या भूमिकेत केली आहे. बाबासाहेबांच्या भूमिकेत ते तुमच्या समोर आले. एकूण काय तर पांडू हा आउट अँड आउट कमर्शियल फिल्म आहे. आणि खरं तर मला सांगायला आनंद होतो आहे की बऱ्याच वर्षाचं मग अशी म्हटलं की 2 वर्षाने मराठीत आउट अँड आउट कमर्शियल सिनेमा आला आहे. 2 तास तुम्ही बघा, हसा, आनंद घ्या आणि हसत हसत थिएटर बाहेर जा. त्या कॅटेगरीत पांडू हा चित्रपट मोडतो. मुद्दामून स्टोरी सांगितलेली, कारण स्टोरी सांगणं मला पटत नाही. जे काय ते जाऊन बघा, थिएटरला जा, आनंद घ्या. हाऊसफुलचे बोर्ड लागलेत, पहिलाच दिवस आजचा आहे आणि आज दिवसभरात मुंबई पुणे नाशिकमध्ये हाऊसफुलचे बोर्ड या चित्रपटाला लागले आहेत. त्यामुळे खरं तर मराठी इंडस्ट्रीसाठी आनंदाची गोष्ट आहे की झिम्मा आणि आता पांडू बॅक टू फिल्म्स हिंदी फिल्मच्या मानदेयाईत पण आपलं वेगळं स्थान निर्माण करताय, प्रेक्षकांना आकर्षित करताय, खरंच खूप मोठी गोष्ट आहे. सो वेल, लेट्स अप मराठीकडून पांडूला मी देतोय 4 स्टार. तुम्हाला ही फिल्म कशी वाटली नक्की आम्हाला सांगा, कमेंट बॉक्समध्ये जा आम्हाला नक्की सांगा. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू सो मच.